चार धावांसाठी, संघाची धाव संख्या होते पाच. एसके बँड आता जी कॅप लावून झाली ते संदीप दादा कदम पंच म्हणून काम करत आणि संदेश करणार आहे. हो बॉलर कोण आहे? बॉलर नेम बोरावळे संघ. सुनील उतेकर साहेब कुठे असतील तर आमच्याशी संपर्क साधा. खजिनदार महेश आणि आशिष ही जोडी मैदानामध्ये. नागेश दादा एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला नाही, एकच धावेवरती समाधान मानवलं. बॉलरच सुमित. बारा प्लेयर आता आमच्यापर्यंत पोहोचलेला आणि नाव आहे सुमित. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत. ओके दादा ओके. हाँ बोरावळे बोरावळे दत्त ग्रुप क्रीडा मंडळ बोरावळे. सुंदर फटका आणि हा झेल मात्र जमिनीला दान केला आणि एक धाव बघता बघता दुसरी धाव पूर्ण, दोन धावेवरती आणि तिसऱ्या धावचा प्रयत्न करण्याकरता नाही खराब फेकी होती. युवराज दाभेकर एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात आणि चौकार चार धावा. ह्या चौकारने संघाची धाव संख्या होते लावून घेऊ. तेरा धावा धाव फलकावरती, चौदा धावा नागेश दादा दरेकर कोंडवी संघाच्या. पुन्हा वाईट चेंडू, संघा धावसंख्येत भर, धावसंख्या होते 15. यानंतर होणारी मॅच डोंबेश्वर वाडी कापडे वर्सेस नरवी तानाजी मालुसरे देवळे. वा स्वतःच्या फलोत्तरामध्ये हे क्षेत्ररक्षण करण्यात आलं आणि नागेश दादा दरेकर कोंडवी संघाचे धावसंख्या होते 15. सॉरी पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या झाले 15. आता हे गडबड करू नका. चला बॉलर नेम सांगा. गणेश पार्टे पुरावळे संघाकडून.
आणि बॅटिंग साठी आहे स्ट्राइकला कोंडवीचा कोण आहे रे महेश बॉलर कोण आहे गणेश पार्टे पुन्हा वाईट चेंडू संघाच्या धावसंख्येत बस संघाची धावसंख्या झाली 16 पंच म्हणून संदीप दादा कदम आणि संदेश करणार हे काम पाहत कोंडवी संघ आपला 12 खेळाडू प्लीज पाठवा संघाच्या धावसंख्येत भर संघाची धावसंख्या 16 एक धाव पूर्ण संघाच्या धावसंख्येत भर संघाची धावसंख्या झाले 17 एक बॉल 17 दुसरे शतक मार्गस्थ असताना 17 धावांवरती नागेश दादा कोंडवी संघ गणेश पार्टे सतरा धावा धाव फलकावरती कोंडवी संघाच्या गणेश पार्टे गोलंदाजी मार्क वरती फुलटा चेंडू आणि उंच उडवलेला चेंडू बघूया झेल होतोय का आणि हा झेल धरलेला दान आणि एक धाव पूर्ण दुसरा धावायचा प्रयत्न करतायत आणि दोन धावा मात्र बघता बघता पूर्ण केला चांगला फटका होता सुंदर टोळा होता परंतु दोन धावेवरती समाधान मानावं लागलं ते कोंडवी संघाला संघाची धावसंख्या झाली 18 19 धावा दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात गणेश पार्टे पंचाकडे अपील केलेला आहे परंतु बघूया पंच काय दाद देत नाहीत चांगला अपील होता गणेशाचं आणि हा निर्धाव चेंडू टाकला गणेश पार्टेने तिसरा चेंडू मात्र निर्धाव टाकला संघाची धावसंख्या झाले 19 नागेश दादा दरेकर कोंडवी संघाची धावसंख्या 19 विदाउट प्लस 19 धावांवरती संघ खेळतोय तो नागेश दादा दरेकर वर्सेस बोरावळे संघ बोरावळे संघाचं दुसरं शतक मार्गस्थ असताना गणेश पार्टे चौथा चेंडू घेऊन येत आहे सुंदर फटका गणेशाचा क्षेत्ररक्षण होणार का नाही क्षेत्ररक्षण चुकी केली आणि हा दणदणीत चार धावांवरती चार धावा जात आहेत चौकार चौकार ह्या चार धावाने संघाची धावसंख्या होते 23 धावा 23 धावा धाव फलकावरती नागेश दादा दरेकर कोंढवी उंच फटका बघूया आणि चार धावा पुन्हा चौकार काय फटकेबाजी मैदानामध्ये करतोय 27 आशिष चांगली फटकेबाजी संघाची धावसंख्या होते 27 पाच चेंडू झालेले आतापर्यंत शेवटचा चेंडू बाकी गणेश पार्टे यांचा संघ नागेजवळ दरेकर पोहोचलाय 25 धावांवरती यानंतर होणारी मॅच बंबेश्वरवाडी काफडे वर्सेस नरवीर देवळे दोन्ही संघाच्या कर्णाने टच बॉक्स मध्ये यायचं आहे कोंडवी संघ बॅटिंग साठी चांगली बॅटिंग करतोय आशिष मैदानामध्ये आतापर्यंत संघाची धावसंख्या झाले 27 गणेश पार्टे कमबॅक केला गणेश पार्टे आणि दुसऱ्या षटका अखेर संघाची धावसंख्या झाले 27 धावांवरती नागेश दादा दरेकर हा संघ खेळतो सलामीची जोडी मैदानावर सलामत आहे आणि 27 धावा दोन षटका अखेर शेवटचा आणि अंतिम शतक घेऊन येतात बोराळे संघाचा खेळाडू राकेश चांदे डोंबेश्वरवाडी कापडे आणि नरवीर देवळ्याचे दोन्ही कर्णधार टॉच बॉक्स मध्ये या नरवीर देवळे ब वर्षे डोंबेश्वरवाडी कापडे हा पुढील सामना आहे राकेश चांदे शेवटचं शतक घेऊन येतात स्वतःच वैयक्तिक संघाची धावसंख्या झाले 27 चांगली बॅटिंग करतो आशिष चव्हाण मैदानामध्ये एक धाव चौथी धाव म्हणावं लागेल ह्यामध्ये आणि एक धावने पूर्ण कारण 28 धावा कारण जर आपल्याला एक धाव सुद्धा महत्वाची आहे कारण तीन षटकांचा सामना आहे शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहेत
राकेश चांदे गोलंदाजी मार्ग दे सुंदर चेंडू हाताला एक धावावरती समाधान मानावं लागलं नागेश दादा दरेकर कोंडवी संघाला. आता नवीन बॅट्समन आहे महेश, लेफ्ट हँड बॅट्समन आहे, बघूया महेश काय करतोय. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू टाकला, कमबॅक केलं राकेशने, स्वतःच्या संघाला सावरण्याचं काम मात्र राकेश चांदे चांगलं करतोय. पहिल्या चेंडूवरती एक दुसरा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय. मैदानामध्ये राकेश, फुलटा चेंडू होता आणि व्हाईट चेंडू, नो चेंडू सॉरी, आणि फ्री हिटची संधी आहे. फ्री हिटची संधी, मंगेश महेश चव्हाण हा संधीचा फायदा करणार का पाहू आपण. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या झाली 29 आणि हा सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथं आलेला आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि तू मैमध्ये हा धावचितच्या स्वरूपामध्ये गडी माघारी पाठवण्यात यश आलं. बोरवळे संघाला चांगलं क्षेत्ररक्षण केलं, तिथे लांबून फेकी केली आणि दुसऱ्या धावेच्या नादामध्ये एक गडी गमावा लागला तो नागेश दादा कोंडवी संघाला. आणि अशी चांगली फटकेबाजी करत होता माझ्या मैदानामध्ये तो बाद झाला, महेश बाद झाला सॉरी. संघाची धावसंख्या झाले 30, एक गडी माघारी पाठवण्यात यश आलं बोरावळे संघाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा गरीब माघारी गेला. डोंबेश्वरवाडी कापडे आणि नरवीर देवळे, पंकज सुनील दादा उतेकर खजिनदार यांच्या शुभ हस्ते टॉच होईल. पंकज सरनेम काय, नवीन बॅट्समन आहे पंकज. सुंदर उंच उडलेला चेंडू आहे आणि हा षटकार, हा सलामीचा षटकार आहे, चांगला षटकार, खणखणीत षटकार आला लेफ्ट हँड बॅट्समन महेश चव्हाण याच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या झाली आशिष चव्हाण. 12वा खेळाडू नसताना आमची इथे पंचायत होत आहे असो. चांगली फटकेबाजी आशिष मैदानामध्ये करतो. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का तर हो, आणि दुसरी धाव बघता बघता पूर्ण केली. संघाची धावसंख्या झाले 38 धावांवरती धाव फरक पोहोचला तो नागेश दादा दरेकर कोंडवी संघाचा. एक गडी लॉस मध्ये शेवटचा चेंडू, एक धाव आणि 39 धावा झालेल्या आहेत नागेश दादा दरेकर संघाच्या आणि 40 धावा बनवावं लागतील आपल्याला. कंपल्सरी चेसिंग आहे बोराळे संघाने, याची नोंद घ्यावी, 40 धावा बनवायच्या आहेत. यानंतर सुनील उतेकर यांच्या शुभ हस्ते, उत्तम दादा यांच्या शुभ हस्ते टॉच होईल. नरवीर देवळे वर्सेस डोंबेश्वरवाडी कापडे. उत्तम दादा टॉच घ्या. उत्तम दादा टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये जा. नरवीर देवळे वर्षे डोंबेश्वरवाडी कापडे. नागेश दादा दरेकरचा 12 प्लेयर नसल्यामुळे त्यांना 2 रनांची पेनल्टी लागली. पहिली इनिंग झाली ना त्यांची. नागेश दादा दरेकर संघाचा 12 प्लेयर नसल्यामुळे 2 रनची पेनल्टी लागलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. बोरावळे संघाला 38 धावा बनवायच्या आहेत, ह्या सर्वांनी नोंद घ्यायची. 12 प्लेयर नसेल तर 2 रनची पॅनल्टी आहे, सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा 12वा खेळाडू आला नाही वारंवार सूचना देऊन. चला नागेश दादा दरेकर क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या, 15 मिनिटांमध्ये मॅच संपवायची आहे. नरवीर देवळे वर्सेस डोंबेश्वरवाडी कापडे. टॉच कोणी जिंकलाय?
उत्तम दादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा टॉच. नरवे देवळे या संघाने टॉच जिंकून नरवे देवळे संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चला नागेश्वर दरेकर संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. निवृत्ती मोरे गाव ढवळे विजय संघ मॅन ऑफ द मॅच साठी याच आहे. निवृत्ती मोरे पहिला मॅच आजच्या दिवसातली पहिली मॅच. निवृत्ती मोरे ढवळे दुसऱ्या मॅचचा विशाल कदम. दुसरी मॅच झाली परसुले ब संघाचा विशाल कदम. स्टेज वरती या निवृत्ती मोरे विशाल कदम परसुले. तिसऱ्या मॅचचा निनान मोरे. तिसरी मॅच निनान मोरे. ज्या तीन खेळाडूंची नावं घेतली त्या तिन्ही खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे स्टेज वरती. निवृत्ती मोरे पंकज आणि निनाद. ज्या तीन खेळाडूंची नावं घेतली ढवळे परसुळे आणि बोरस तिन्ही खेळाडूंनी यायचं आहे. चला बॉलर नाव सांगा. आशिष चव्हाण नाव आहे का बॉलरचं? ओके ठीक आहे. आशिष चव्हाण गोलंदाजी मार्क वरती. तुमचं नाव दादा? काल विशाल यांच्या ना मॅन ऑफ द मॅच देत आहेत. उत्तम दादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते विशाल ना विथ उत्तम जाधव परसुळे संघाचा खेळाडू विशाल अभिनंदन. चालू मॅच स्टार्ट. सुंदर फटका आणि पहिल्या चेंडूवरती तुटून आणि निरंजन दरेकर तिथे आले आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं निरंजन कडून आणि दोन धावाने खात खोळलं. कुठला बोरावळे संघ निवृत्ती मोरे यांना सन्मान चिन्ह देते. वा काय गोलंदाजी टाकली आणि एक बघता 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 एक धाव आणि चुकीचा थ्रो त्यामुळे एक धाव ही यशस्वी झाली. निनान निरी सदांच्या असते त्यानं नरवी देवळे संघातून देशसेवेसाठी देवळे गावचे सुपुत्र सन्माननीय प्रवीणजी केसरकर हे सुद्धा आज ह्या मॅचमध्ये खेळणार आहेत. तरी पुरातपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. प्रवीण यांना जे देशसेवेसाठी सेवा करतात ते रजेसाठी दिवाळीमध्ये आलेत आणि ते आज
येणाऱ्या सामन्यामध्ये खेळणारे प्रवीण केसरकर नवदीप देवळे. ओमकार नवीन बॅट्समन आला. सुमित सावंतची जागा सांभाळण्यासाठी ओमकार आलेला आहे, कारण खेळत असताना दुखापत होत आणि आपलं शरीर हेच आपलं सर्वस्व आहे आणि खेळाडूने माघार घेतली, काही हरकत नाही. ओमकार कळंबे नवीन बॅट्समन आला त्याची जागा सांभाळण्यासाठी दत्तगुरु बोरावळे संघाकडून. सुंदर चेंडू आणि ह्या चेंडूला मात्र ठोकून दिलं बाहेर आणि सुंदर झेल कॅच पकडलं, त्याचं नाव सांगा. सुंदर झेल सर आता 12 नाही सॉरी सुंदर झेल पकडला तिथं नागेश दादा दरेकर या संघाच्या खेळाडूने. चांगला झेल, अप्रतिम झेल ह्या स्पर्धेतील म्हणावं लागेल. अतिशय सुंदर झेल आणि दुसरा गाडी माघारी पाठवण्यात यश आलं नागेश दादा दरेकर कोंडवी संघाला. नवीन बॅट्समन सुनील सावंत बोरावळे संघाकडून. तीन धावा धावफलकावरती बोरावळे संघाच्या. तीन चेंडू तीन धावा, चांगला झेल पकडून सलामीचा गडी माघारी पाठवण्यात यश आलं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का? तो हो का नाही करणार. दुसरी धाव पूर्ण, लहान खेळाडू आणि बघता 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 चौकार. छोटा खेळाडू होता, बॉल चाप चेंडूच्या मागे धावतोय 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 आणि बघता 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 चेंडू काही हाताजवळ लागला नाही आणि चार धावा. नागेश दादा दरेकरांच्या संघामध्ये 1 2 3 4 असे खेळाडू छोटे आहेत, एकदम लहान खेळाडू आज ह्या मैदानामध्ये ड संघातून ड ग्रुपमधून खेळतायत. खरोखरच वा सुंदर फटका आणि वा दुसरा तिसरा गडी मागावण्यात पाठवणे यश. बघा लहान मुलं आहेत पण चांगलं क्षेत्ररक्षण मात्र करतायत. खरोखरच कौतुक करावं लागेल नागेश दादा दरेकर कोंडवी संघाचं. काय क्षेत्ररक्षण मैदानामध्ये करतात की नेहमीच म्हटलं जातं कॅच घ्या आणि मॅच जिंका, ते मात्र फॉर्म्युला नागेश दादा दरेकर संघ मात्र पूर्णपणे वापरत आहे. 2 कॅच लगातार मात्र त्यांनी पकडल्या. आता संघाची धावसंख्या 7, बोराळे संघ मात्र कुठेतरी अडचणीत आल्याचं दिसत आहे, कारण सलामीचे दोन्ही गडी माघारी पाठवले आहेत. एक खेळाडू जो चांदे होता तोही रिटायर झाला आणि बोराळे संघ मात्र आता अडचणीत आल्याचं आहे. संघाची धावसंख्या झाले 7, चेंडू झाले 5, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील नवीन बॅट्समन गणेश पार्टे. चांगली गोलंदाजी केली होती तोच गणेश पार्टे. एक धाव पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न करणार का? हो का नाही करणार आणि बघता 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 दुसरी धाव. चांगली फेकी केले, बघूया पंच आमच्याकडे काय करतात. आणि नऊ धावा पहिल्या षटका अखेर. 2 गडी माघारी 1 गडी एंजेल आणि एकूण 9 धावा धावफलकावरती. छोटे खेळाडू आहेत नागेश दादा दरेकर कोंडवी संघामध्ये. यानंतर नरवीर देवळे आणि डोंबेश्वरवाडी कापडे हा संघाचा सामना होईल. पुलातपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानाचा चषक करंडक मानाचा करंडक ही पहिली मॅच पहिली सामने घेऊन आली असोसिएशन आपल्या खेळाडूंसाठी. त्यानंतर एस के आणि एमबे ट्रॉफी. बॉलर नेम सुमित. सात धावा सॉरी 9 धावा झाले धावफलकावरती पहिल्या षटका अखेर. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा निरंजन. वा सुंदर फटका होता, क्षेत्ररक्षक तिथं आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि एका धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या झाली 10, मिडलला चांगलं क्षेत्ररक्षण झालं नागेश दादा दरेकर कोंडवी संघाकडून.
गणेश पार्टे वाइट चेंडू संदीप बेदा कदम आमच्याकडे वरते संघाची धाव संख्या भर संघाची धाव संख्या भर झाली संघाची धाव संख्या झाली 10 11 अकरा धावा दुसरे शतक मार्गस्थ असताना कमबॅक केलं गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडू टाकला गणेश पार्टेना चेंडू काही समजलं नाही चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा वाईट चेंडू संघाच्या धावसंख्येत भर संघाच्या धावसंख्या होते 12 मोठे फटकेबाजी नाही तर वाईट आणि 9 हिशोबाने संघाच्या धावसंख्येत भर होत संघाची धावसंख्या झाली 12 बोरावळे संघाची गणेश पार्टे मात्र मैदानामध्ये वा पुन्हा कमबॅक केलं गोलंदाजाने निर्धाव चेंडू टाकला तपंत 3 चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली 12 12 धावा धावतावरती आणि बत्ती गोल करून टाकली त्रिपला चित केलं गणेश पाटेला चांगलं यश आलं चांगली गोलंदाजी करतो मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती एक नंतर वाईट नंतर वाईट नंतर पुन्हा एक चांगली गोलंदाजी करतो आणि चौथ्या गडी माघारी यश सुप्रीम बॅट्समन येतो मैदानामध्ये संतोष पार्टे गणेश पार्टेची जागा सांभाळत येतोय संतोष पार्टे संघाची धावसंख्या झाली 12 संतोष पार्टे नवीन बॅट्समन बोरावळे संघाकडून संघाची धावसंख्या झाली 12 4 चेंडू दुसऱ्या शतकातील आणि संघाची धावसंख्या झाली 12 पंच म्हणून आमचे बाळा गायकवाड सीसे ट्रॅकिंग करते सध्या ते ट्रॅकिंग मध्ये मग्न आहेत युट्यूब लाईव्ह वरती त्यांचे ट्रॅकिंग अवेलेबल असतात नेहमीच त्यांचे सौभाग्य होते आणि त्या ट्रॅकिंग साठी नेहमी जात असतात चॅनेलचं नाव आहे एक्स्ट्रॅक ऑइस लॉक्स हे चॅनल आहे ट्रॅकिंग साठी नेहमीच जात असतात आणि वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवरती जाऊन ते माहिती देत असतात असे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चला सामना चालू करा दादा अजूनही 4 बॉल झालेत प्लीज घाई करा निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत बारा धावा धावफलकावरती झालेत वा काय तिन्ही चिमण्या आवडून टाकल्या त्याने तिन्ही स्टंप मात्र फिरकवले चांगली गोलंदाजी केली 2 वेळा त्रिफळाची 2 खेळाडूंना करून चांगली यशस्वी गोलंदाजी म्हणावं लागेल सुमित याची फक्त सुमितने 1 धाव आणि 2 होईल एकूण 3 धावा फक्त सुमितने दिले चांगली गोलंदाजी केली नवीन बॅट्समन अभय पवार बोरावळे संघाकडून अभय पवार आणि गोलंदाज आहे निरंजन दरेकर शेवटचं संघाचं आणि स्वतःच वैयक्तिक आणि चांगली गोलंदाजी केली निरंजन निर्धाव चेंडू टाकला आतापर्यंत 6 गडी माघारी 5 गडी माघारी पाठवून यश आलं नागेश दादा निरंजन दरेकर संघाला संघाची धावसंख्या झाली 12
उंच उडवला चेंडू, पाहूया छोटा खेळाडू तिथे झेल घेणार का। डिक्लेअर एक धाव, संघाचे धाव संख्या झाले 13। एक धाव पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न करा, खेळाडू तिथे नाही आणि ते आणि सुंदर क्षेत्ररक्षण झालं तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं। किती काढले? 3 धावा। सुंदर फटका, 6 धावा। अशी फटकेबाजी करावी लागली, सुरुवातीलाच जर केली असती तरी। आता धावा झालेत 22। आता लगेच यानंतर नरवीर देवळे आणि डोंगेश्वरवाडी कापडे ही मॅच होईल, दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे। 3 ओव्हरचा सामना होईल आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला मॅच संपवायची आहे। रनच्या सर्वमध्ये हा गरीब माघारी। ओंकार शेवटचा चेंडू बाकी आहे आणि फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी राहिलेल्या आहे सामन्यामध्ये। नागेश दादा दरेकर हा विजयाच्या उंबरठ्यावरती शेवटचा चेंडू आहे। निरंजन दरेकर स्वतः कर्णधार, शेवटचं शतक घेऊन आला, चांगलं शतक हाताळला, चांगली बॅटिंग सुद्धा त्यांनी केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण। छोटे छोटे खेळाडू मैदानामध्ये घेऊन निरंजन दरेकर मैदानामध्ये आले आणि आपले त्यांनी आपला अनुभवाचा फायदा करून विजयाकडे वाटचाल केलेली आहे। शेवटचा चेंडू फक्त टाकतात आणि विजयी संघ झाला इथे। दोन पकड़ नागेश दादा दरेकर संघ विजय झालेला आहे। मॅन ऑफ द मॅच काढ लगेच आशिष चव्हाण, त्वरित या आशिष चव्हाण मॅन ऑफ द मॅच साठी। आणि यानंतर येतील बाळा पवार।